हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न द पोएम एंड द नेम ऑफ द पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाइट। दिस इज द पोएम रिटन बाय सुनील शर्मा। एक्चुअली दिस पोएम इज ट्रांसलेटेड फ्रॉम डोंगरी। लेट्स सी सम चिट चैट ऑन पेज नंबर 17। हियर आर सम क्वेश्चन रिलेटेड विद दिस पोएम। लेट्स सी द क्वेश्चन। डिड यू लाइक टू हियर bedtime stories when you were a child? Yes, of course we like the bedtime story when we were a child. We like that poem very much for having got into a habit. Next one, who usually told you the stories? Of course, our grandfather or our grandmother. Sometimes that story was told by our mother and father or old servant also. Next, why did you like them? मतलब ये जो bedtime story थी आपको क्यों पसंद थी? Because of simple, interesting, amusing, narrating, teaching lesson of lifetime. All that story told by our grandmother or grandfather or father or mother, there was some lesson for our life. That is why that story like us very much. Do you still like to hear those stories again? क्या आपको जो बचपन की जो कहानियाँ है वो आपको आज भी सुनने को अच्छा लगती है या पसंद है क्या? तो ऑफ कोर्स यस, श्योर, एवरी लास्टिंग एक्साइटमेंट, अट्रैक्शन, इंस्पायरिंग रीडिंग मोर स्टोरीज, दैट इज ऑल दिस स्टोरी वी लाइक टू हियर अगेन। नाउ let's see the poem Basket Full of Moonlight. Let me introduce this poem. In this poem, a small child in a village wants his father to return early and safely from the city to tell him stories. Of course, दोस्तों आपके भी father या mother आपके काम करते हैं, काम करने के लिए घर से बाहर जाते हैं, तो आपके भी wish रहती है कि आपके parents घर में जल्दी आए ताकि आपको स्टोरी सुनाए, उनका एक्सपीरियंस आपको बताए, आपका एंटरटेनमेंट करे। इसलिए आपको लगता है कि आपके फादर या मदर जो भी काम को गए हैं वो जल्दी से घर लौट आए ताकि आपको सुरक्षित महसूस हो या आपको उनसे कुछ स्टोरी वगैरह सुनने को मिले। सो ही रिक्वेस्ट द मून टू गिव सीड्स ऑफ मूनलाइट टू सो देम टू लाइटन द डार्क रूट फ्रॉम द सिटी टू हिज विलेज। तो इसीलिए उस छोटे से नन्हे से बच्चे को लगता है, इस पोएम में जो कथन किया है नैरेटेड, उसको लगता है कि मेरे पापा जो शहर से काम करके गांव में आते हैं, विलेज में आते हैं, तो आते समय उनको बहुत ज़्यादा डार्कनेस यानी कि उनके रास्ते में बहुत सारा अंधेरा होता है। तो उस बच्चे को लगता है कि मेरे पापा की सेफ्टी कौन करेगा? दोस्तों आपको भी पता है कि जब आप अंधेरे से गुजर रहे होते हो तो बहुत सारे स्कॉर्पियो या तो स्नेक्स वगैरह आपके रास्ते में आ सकते हैं, आपको वो चीज़ें घातक हो सकती है। तो आपको लगता है कि आपको जो मूनलाइट है यानी कि चंद्र का जो प्रकाश है वो कहीं ना कहीं आपको उस चीज़ से सुरक्षा पाने में या सुरक्षा करने में आपको हेल्प करता है। तो आपको लगता है ऑफकोर्स कि जो अंधेरा है वो अगर लाइट होती तो आप सेफ्टी सुरक्षितता के साथ आपके घर में आप पहुंच सकते हो। ठीक है, तो लेट्स सी द पोएम। ओ मून, गिव मी मूनलाइट बास्केटफुल और टू बास्केटफुल विद सीड्स ऑफ मूनलाइट्स From the city to my village, on the side of the path, I want to sow many small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. The speaker of the poem, a small child, requests the moon to give him moonlight. He wants a basketful or two baskets full of moonlight with seeds of moonlight. The child wants to sow the seeds of moonlight on the sides
of the path that leads to his village from the city. He wants to sow many and many small moons of light along the path. ये जो छोटा बच्चा है इस पोएम में, वो छोटा बच्चा चांद को देखते हुए, जो स्काई में जो चांद होता है उसको देखते हुए वो कहता है कि हे मूनलाइट, अरे चंद्रा, मला तुझा खूब सारा प्रकाश दे, एक दोन टोपल्या भरून तुझा प्रकाश दे. आता मित्रांनो, या ठिकाणी जो चंद्रप्रकाश असतो तो टोपल्यामध्ये भरून मिळतो का आपल्याला? नाही. परंतु या कवितेमध्ये, या पोएममध्ये त्या मुलाची प्रबळ इच्छा आपल्याला यामधून दिसून येते. म्हणजेच तो अंधार दूर करण्यासाठी किती आतुरलेला आहे. अंधार जो पसरलेला आहे त्या अंधारावर मात करण्यासाठी, किंवा तो अंधार आहे त्या अंधारापासून आपल्या वडिलांचं संरक्षण करण्यासाठी तो त्या ठिकाणी किती उत्साही आहे, किती त्याला ती आवड आहे, ते या ठिकाणावरून आपल्याला दिसते. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी एक दोन टोपल्या भरून चंद्रप्रकाश दे असं या ठिकाणी लेखकाने म्हटलेलं आहे. With seeds of moonlight from the city to my village. आणि थोड्या त्या काय करत्या, थोड्या चंद्रप्रकाशाच्या त्यामध्ये काय घालायला सांगितलं, बिया सुद्धा घाल. शहरातून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रकाशाचे खूप सारे छोटे छोटे चंद्र पेरायचे आहे मला. कोण म्हणतात असं? लेखक या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतात? की जो रस्ता शहरातून त्याच्या गावाकडे येतो त्या पूर्ण रस्त्याच्या दोन्ही साईडला त्याला चंद्र पेरायचे आहे. चंद्र पेरायचे आहे म्हणजेच काय? या ठिकाणी त्याला लख प्रकाश हवा आहे. कारण तर त्या अंधारामध्ये लेखकाचे वडील काम आटोपून त्यांचं किंवा काम पूर्ण करून ते कुठे येत आहेत? शहरातून घरी येत आहेत. तर त्यांना रस्त्यामध्ये जो अंधार पडतोय, रस्त्यामध्ये त्यांना जी असुरक्षितता त्यांच्या पुढे असते ते दूर करण्यासाठी लेखक या ठिकाणी काय म्हणतात की रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांना काय पेरायचे आहे? चंद्र पेरायचे आहे. ऑन द साइड ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून ऑफ लाइट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक एज माय विलेज इज क्वाइट फार. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणतात की रोज सगळं गाव किंवा नोकरदार किंवा कर्मचारी कामासाठी कुठे जात असतात? शहरासाठी. ऑफकोर्स मित्रांनो, शहरामध्ये बरेचसे काम असतात, बरेचसे प्रोजेक्ट असतात. त्या मानाने खेड्यामध्ये काम फक्त आणि फक्त शेतीवरच अवलंबून राहावं लागतं. तर असे काही होतकरू मुलं असतात, असे काही बेरोजगार मुलं असतात की ज्यांना आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी कुठे काम करावं लागतं किंवा कुठे कामाच्या शोधात जावं लागतं? शहरामध्ये. मग लेखक या ठिकाणी काय म्हणतात की गावामधील जास्तीत जास्त जे लोक आहेत ते काम करण्यासाठी कुठे जातात? शहराकडे जातात. मात्र ते वापस काम करून येत असताना वाटेवरती घट्ट काळोख, घट्ट अंधार पसरलेला असतो. बरोबर आहे. मग काय म्हणतात हे या ठिकाणी, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक एज माय विलेज इज क्वाइट फार. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियोज. गाव जे आहे ते खूप दूर आहे. रस्ता कसा आहे? पूर्ण खाचा खळग्यांचा आहे आणि विंच आणि सापांनी भरलेला तो रस्ता आहे.